कधी कधी काहीही कारण नसताना केलेली कृती मनाला खूप आनंद देऊन जाते. पुण्यकर्म पापकर्म हे तर माहीत नाही, पण मनाला समाधान मिळतं हे नक्की. या लहानग्यांना खाऊ घालून तेच समाधान मिळतं. हे आमचे शेजारचे मामू आहेत, काही दिवसांनी ही डोनेटला जातील, पण जोवर ती आहेत तोवर आनंदच आनंद पेरत असतात. तर अशाच आनंदाने आजचा ब्लॉग मी चालू करतेय. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे प्रतिभाज होम अँड लाईफस्टाईल. तर आजचं जे काम आहे त्याला आमच्याकडे दसरा काढणं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा. दसरा काढणं म्हणजे नवरात्र सुरू व्हायच्या आधी पितृपक्ष संपता संपता घरातल्या ज्या काही धुण्याच्या गोष्टी असतात, पांघरुणं अंथरुणं, हे सगळं धुतलं जातं. मला वाटतं सगळ्या मराठी कुटुंबात हे केलंच जातं. म्हणजे नवरात्रीमध्ये देवी यायच्या आधी सगळं घर स्वच्छ केलं जातं. तर जेव्हा तुमच्या पितृपक्षातल्या तिथी संपतात, नैवेद्य देऊन झालेला असतो, त्यानंतर आमच्याकडे हे काम केलं जातं. तर आता नवमीपर्यंत हे नैवेद्य होते आणि त्यानंतर आता मी हे धुवायला काढलंय. रोज तर सगळं शक्य नाही, थोडं थोडं रोज मी काढत असते. एकत्र नाही सगळं शक्य होत, कारण काम करणारी घरात मी एकटीच आहे, त्याच्यामुळे घरातलं रुटीन, मुलांचे शाळा, ह्यांचं ऑफिस, दिरांचं ऑफिस, हे सगळं डबा वगैरे बघून मला जशा जमतील तशा गोष्टी कराव्या लागतात. आणि इथे आज मी बेडशीट जी आहे नेहमीची आमची ती, आणि कुशन कवर्स, त्याच्यानंतर दोन पांघरुणं धुवायला घेतली आहेत. पूर्वीच्या काळी किती अवघड होतं माई बायकांचं, की मला आठवतं आमच्या लहानपणी जेव्हा दसरा काढायची आई, तेव्हा अशी नळाला 24 तास पाणी नसायचं. मग आम्ही नदीवर सगळं बोचकं घेऊन धुवायला जायचो. सगळी कामं आवरली की 11 वाजता वगैरे आम्ही निघायचो आणि मग सगळं काम आवरून तिथेच खडकांवर आम्ही नदीत नदीच्या खडक जे असतात तिथे वाळ टाकायचो, कपडे आणि गोधड्या वगैरे. आता गोधड्या तर मोस्टली कोणाकडे दिसत नाहीत, एखाद दुसरी ज्यांच्याकडे असतील ते खरंच सुदैवी, कारण आजीची गोधडी असते ती मात्र आमच्याकडे नाही. आणि हे सगळे विकत घेतलेले सगळी अंथरुणं पांघरुणं आहेत. शक्यतो मी पुण्यातनं लिंकडमधनं घेते, चांगले असतात तिथे, टिकतात पण. ही वारली पेंटिंगची तिकडचीच आहे. कधी कधी सिंगल बेडशीट पण घेते, म्हणजे एकच डबल बेडशीट असते पण त्याला कुशन कवर जे आहेत ते नसतात. मग ते आपल्या घरचे जे कवर्स आहेत त्याबरोबर मी ऍडजस्ट करते. तर माझ्याकडे फार पांघरुणं अशी मी नाही गोळा केलेली, कारण आम्ही जेवढे आहोत तेवढीच आमच्याकडे जेमतेम पांघरुणं आहेत. आणि इथे ऊन छान पडलंय, सध्या ऑक्टोबर हीट चालू झाली आहे, पावसाळा संपलाय बऱ्यापैकी. तर मी इथे उन्हाचा फायदा घेत सगळी जी कवर्स आहेत ती इथे वाळत टाकली आहेत. ही कवर्स मनूने वाळत टाकली आहेत, कारण मनूला सुट्टी होती संडेची, आणि जे सादरी वगैरे आहेत त्या मी टाकल्यात. आणि जसा पावसाळा संपला तशी आमची बाग पण खूप छान फुलली आहे, बघून इतकं प्रसन्न वाटतं. सकाळची दिवा अगरबत्ती त्याला लावलेली आहे तुळशीमध्ये आणि त्याचा एक सुगंध, त्यासोबत मदनबाण फुललाय आणि जास्वंदी, गुलाब फुललाय छानपैकी. आणि ह्याची आम्ही फारशी काही काळजी घेत नाही, जे बेसिक आहे म्हणजे खतं वगैरे फारशी नसतं, शेणखतच असतं कधी मधी एवढंच, बाकी काही फारशी काळजी घेतली जात नाही. इथं मी आतला पण बेड सेट करून ठेवलाय, म्हणजे जो कोणी बसायला किंवा झोपायला येईल त्याला मग जागा होईल. आणि रविवारचं काम दळणाचं असतं, तर माझ्याकडे इथे हे मी 1-7 किलो दळण दळून आणलंय, जे मला साधारण 8-10 दिवसांसाठी पुरतं. शिवाय ह्यांचे कपडेही मी इस्त्रीकला दिले होते, तर ते घेऊन आली आहे येताना, दूध आणायला गेले होते तेव्हा. तर अशा प्रकारे सगळं झालंय. आणि आता ही डायरेक्ट संध्याकाळची वेळ तुम्हाला दाखवते मी. संध्याकाळी आम्ही गेलो होतो ग्राहक पेठेत. तर ग्राहक पेठेतनं मी बरंच सामान आणलंय, महिन्याचं सामान, किराणा माल आहे तो. तर तो तुम्हाला दाखवते. आम्ही एक मराठी कुटुंबात काय काय आपलं
सामान आणलं जातं। त्यात आमच्याकडे दोन लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे स्नॅक्सचं प्रमाण पण जास्त असतं। तर इथे बघा, इथे या पापड्या आहेत ज्या आपण तळून वापरू शकतो। त्याच्यानंतर ही वर्मीसिली म्हणजे शेव्या आहेत, ज्याचा आपण तिखट उपमा पण बनवू शकतो आणि आपल्या ज्या गोड शेव्या आहेत त्याही करू शकतो। त्यानंतर थालीपीठाची भाजणी ही शक्यतो घरात करते मी, पण आता संपली आणि करायला माझ्याकडे वेळ नाही आहे तेवढा, कारण वर्क फ्रॉम होमचं काम वाढलंय माझं, त्यामुळे मी आईतच आणणं प्रेफर केलं। त्यानंतर काळा मणुका जो मुलांना मी डब्यात देत असते, मी सुद्धा खाते, पण भिजवून खायचा मला खरंच कंटाळा आहे, मी असाच तो खाते। आणि इथे आंबावडी आणली आहे, जेवणानंतर एक गोड क्रॅविंग जे आपल्याला होतं त्यासाठी अशा आंबावड्या वगैरे बऱ्या पडतात। मुलांच्या स्नॅक्ससाठी हक्का नूडल्स आणलेत, आरू म्हणाला होता त्याला यावेळी नूडल्स खायचेत, सो ते आणलेत। त्याच्यानंतर कॉफीचा पॅकेट आहे, मॅगी आहे, मॅगी तर मोस्टली असते। आणि आमच्या घरात गंमत आहे, आमची मुलं मॅगी खाण्याच्या ऐवजी मीच मॅगी खाते, मला खूप आवडते लहानपणापासून, म्हणजे आमच्या वेळी जंक फूड म्हणायला तेच एक होतं, म्हणून मला मॅगी खरंच खूप आवडते, पण मुलांना इतकीशी नाही रुचत, केली तर मग कधीतरी अर्धी वाटी वगैरे खातात। आणि आता त्यांना ऑप्शन पण खूप झालेत, पास्ता आलाय, ते हक्का नूडल्स आहेत, किंवा इतर पण काही दुकानातनं आणून खाऊ शकतो। आणि इथे एकावर एक फ्री मसाला मला मिळालाय सुहानाचा, म्हणजे 40 रुपयाचं एक पाकिट आहे। मग मी पावभाजीचा घेतला, त्यावर सांबारचा फ्री मिळाला। आणि ताजमहल टी जो आम्ही नेहमी वापरतो, आम्हाला आवडतो पण तो चांगला टेस्टला। त्यानंतर भांडी घासण्यासाठी भीम बार, आणि इथे पतंजलीचं आयोडाईज सॉल्ट आणलंय, हे रॉक सॉल्ट आहे। मग मी दोन डब्यात मी करून ठेवते मीठ, म्हणजे जे वरून घ्यायला आहे ते मी रॉक सॉल्ट वापरते, आणि जे भाजीत घालायला आहे तर ते मी आपलं साधं नेहमीचं टाटाचं मीठ वापरते। त्यानंतर काजू पाकळी आणली आहे, कारण सणासुदीचे दिवस आहेत आत्ता, खसखस पण त्यासोबत आणली आहे, कारण सणासुदीला अशा गोष्टी लागतातच लागतात, जिरं मोहरी आपल्या नेहमीची फोडणीला। त्यानंतर यावेळी सॉस मी चेंज केलाय जरा, हॉट अँड सोर जो सॉस असतो किसानचा, तर तो आणलाय। ही आहे काळी मिरी, आणि काळी मिरी आमच्याकडे अगदी बारीक आणते मी, जी की दातात अडकत नाही, लालसर रंगावर जाते ती। इथे व्हाईट व्हिनेगर जे क्लिनिंगला आणि त्यासोबत पनीर वगैरे बनवायला खूप चांगलं असतं। आणि इथे एक वेगळा मसाला आणलाय, ब्रकासचा कोल्हापुरी मसाला आहे हा, वांगी भरली वांगी बनवण्यासाठी बेसिकली, तर मी त्याचा तो वापरलाय आणि आधी पण वापरलाय, तर तो खूप चांगला मसाला आहे। फक्त एकच सजेशन देईन, हे पूर्ण पॅकेट घालू नका, खूप तिखट होतं। साधारण आपण एक चमचा तिखट घालत असो तर हा एकच चमचा तिखट तुम्ही घाला। आणि त्यानंतर इथे हिमालयाचे मी दोन सॅचे आणले होते, एक स्क्रब आणि एक पॅक। मी मोस्टली हर्बल प्रोडक्ट यूज करते, सो माझं मोस्टली सगळं हर्बलच असतं कॉस्मेटिक्स। इथे मिरची पावडर, त्याच्यानंतर हळद पावडर, त्याच्यानंतर उपवासाची भाजणी आहे, गोडा मसाला आहे, वेगवेगळ्या ब्रँडचे जसे मिळाले तसे आणलेले आहेत। टाटा संपूर्णची धणे पावडर आहे, चिंच, आणखीन म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी ज्या समोर दिसतील त्या मी घेत नाही सुटत, माझ्याकडे लिस्ट प्रॉपर बनवलेली असते दर महिन्याची। इथे सकसचं मी डाळीचं पीठ आणलंय, त्याच्यानंतर चटण्या करायच्या आहेत, त्याचे जवस आणि कारळं हे पण यावेळी आणलंय, थंडीच्या दिवसात खाणं चांगलं असतं। आणि अशा चटण्या खूप कमी करते मी, काय करते पूड करून ठेवते ह्याची, आणि थोडी थोडी सगळ्या भाज्या आमट्यामध्ये घालत असते, जेणेकरून खाणाऱ्यालाही कळत नाही आपण जवस किंवा कारळं खातोय, आणि ते पोटात पण जातं, ही तर अशी ही गुंडी करावी लागते कधीतरी। आणि इथे डाळी आणल्या, सगळ्या चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ, साखर, आमच्याकडे तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून मी वरण बनवते, जर नुसती आमटी असेल तर मसूर डाळ आणि तूर डाळीची बनवते, जेणेकरून पित्त कफ जास्त होत नाही। आणि अशा प्रकारे हे 1-1 किलोचं पॅकेट आहे, हे म्हणजे महिनाभर मला होऊन जातं। मोस्टली आमटी वरणच आमच्याकडे असतं लहान मुलं असल्यामुळे। आणि इथे शुगर पावडर आणली आहे, मी घरी पण करते, पण कधी इन्स्टंट करायचे असतील लाडू मग शुगर पावडरने पटकन होतात। आणि माझ्याकडची ज्या इडल्या असतात त्या इडली रव्याच्या असतात, मी कधी तांदूळ भिजवून करत नाही, फक्त उडीद डाळ आणि इडली रवा। तर अशा प्रकारे हे सगळं आमचं या महिन्याचं सामान आहे, माहे ऑक्टोबर 2023। तर ही आहे साखर, साखरेचं मोठं पॅक आणलंय 2 किलोचं, आय थिंक 2 किलो पुष्कळ होते, फार नाही लागत, फक्त आधीच्या दुधाला आणि
ह्याला तेवढीच लागते. एक मसूर डाळीची कडधान्य आणलंय मी, जे घरात आमच्या खूप आवडतं. तर तुम्ही विचार करा, यात गहू तांदूळ नाहीये, तेल पण नाहीये, कारण ते आम्ही जवळच्या किराणा मालवाल्याकडनं घरपोच मागवतो. तर असा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.